हिंसा झाली आणि त्या हिंसेमध्ये निष्पाप लोक मिले गेले अडवाणीजींनी रथयात्रेमध्ये कधीही त्याचा समर्थन केला नाही रथयात्रा असेल किंवा बाकी सगळ्या भूमिका असेल त्याचा परिणाम म्हणून ज्या गोष्टी घडल्या त्यासाठी त्यांना जबाबदार हे किंवा ते केंद्रस्थानी होते असं कायम म्हटलं गेलं त्या दिवशी जे काही घडलं बाबरी मस्जिद पाडण्याचं एक कुकृत्य तर कोणीही नेता असं म्हणू शकत नाही की मी ह्याला जबाबदार नाही आहे राजकारणाचे नरेंद्र मोदी आहेत असं तुम्हाला एक जो भाग आहे लोकशाहीचं रक्षण ही, ही पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची जबाबदारी आहे ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न हा पुरस्कार घोषित झाला आहे लालकृष्ण आडवाणींच्या सोबत अनेक वर्ष त्यांचे सहकारी म्हणून सल्लागार म्हणून ज्यांनी काम केलं अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पंतप्रधान कार्यालयात पण ज्यांनी काम केलं आणि लेखक स्तंभलेखक सुधींद्र कुलकर्णी आता आपल्यासोबत आहेत स्वागत आहे आपलं कुलकर्णी नमस्कार एक प्रश्न चर्चा सर्वत्र होते आहे जेव्हापासून आडवाणींना भारतरत्न घोषित झाला आहे की आडवाणींच्या एकंदरीत राजकारणाकडे बघितलं अर्थात जनसंघ मग भाजपाची स्थापना ती पक्ष उभारणी दोन खासदारांपासून बहुमतापर्यंत पक्षाला नेणारी अशा प्रकारचं त्यांचं एक खूप मोठं राजकीय कारकिर्द आहे पण त्या राजकीय कारकिर्दीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते जी त्याच्याबद्दल त्यांना अनेकदा प्रश्नही विचारले ती म्हणजे बाबरी मशिदीचा विध्वंस आणि नंतर रामजन्मभूमी आंदोलन जे सगळं उभं राहिलं ते त्यामुळं आडवाणींना भारतीय राजकारणामध्ये आधुनिक भारतीय राजकारणामध्ये कायम एक डिव्हिजिव्ह किंवा एक पोलराईज पोलरायझिंग फिगर ध्रुवीकरण ज्यांच्यामुळं झगडलं धार्मिक ध्रुवीकरण आणि असं ज्याच्यामुळं घडलं अशांना सर्वोच्च सन्मान द्यावा का अशा प्रकारची चर्चा काही भागांमध्ये होते आहे तो एक आक्षेप आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की ज्या व्यक्तीमुळं एवढं धार्मिक ध्रुवीकरण घडलं त्याचे पडसाद आपण देशाच्या कानाकोपऱ्यात का बघितले त्यांना सर्वोच्च पुरस्कार दिला जाणार uh, मयुरेशजी मी सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की मला माझ्या जीवनात दोन भारतरत्न नेत्यांबरोबर काम करण्याचा एक सुयोग मिळाला वाजपेयी वाजपेयीजी आणि अडवाणीजी वाजपेयीजींना दोन हजार पंधरा साली भारतरत्न त्यांना देऊन पुरस्कृत केलं गेलं लग। आणि आता अडवाणीजींना मी दोघांबरोबरही अत्यंत जवळून काम केलेलं आहे आणि म्हणून मला एक वैयक्तिक आनंद आहे तुमचा प्रश्न अडवाणीजींना हे भारतरत्न देणं जे सर्वोच्च पुरस्कार आहे देणं योग्य आहे का एकतर अडवाणीजींचा संबंध राजकीय यात्रेचा प्रवासाचा सर्वंकष आढावा घेतला पाहिजे पण त्याच्याकडे आपण नंतर येऊ पण तुमचा जो मूळ प्रश्न आहे की अडवाणीजी इज अ डिव्हिजिव्ह फिगर हुँ? बाबरी मशीद असं वर्णन ते आंदोलन त्यांची रथयात्रा सुरू झाल्यापासून वारंवार प्रत्येक वेळेस केलं गेलं हां पण माझं असं म्हणणं आहे की आधुनिक भारताच्या इतिहासात हा भारता राम मंदिरचा प्रश्न जो आहे तो त्याचा एक फेज जो होता तो डिव्हिजिव होता hmm. पण आता मंदिर निर्माण झालेलं आहे आता hmm. हळूहळू आपण डिव्हिजनपासून युनिटीकडे जाणार आहोत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आय hmm. सी इंडिया बिकमिंग मोर अँड मोर युनायटेड फ्रॉम नव ऑन त्याचं मी नंतर स्पष्टीकरण देईन hmm. कारण भारत एक राष्ट्र म्हणजे भारत हे 1947 फॉर्टी सेवन नंतर जन्माला आलेलं राष्ट्र नाही आहे या राष्ट्राला पाच हजार वर्षाचा इतिहास आहे मग राष्ट्र म्हणून मनु, म्हणून या देशाला एकत्रित करणारी जी शक्ती जी संस्कृती त्या संस्कृतीचे प्रतीक प्रेरणा प्रेरणाचे स्थान कोणते आहेत hmm? तर याचा जर आपण विचार केला त्याच्यात रामायण महाभारत राम कृष्ण hmm? शिव hmm? यांना एक खूप महत्वाचा स्थान आपल्याला दिसतो रामाचं भारतीय संस्कृतीमध्ये आणि मानसिकेत असलेलं स्थान हाँ, हा 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 मुद्दा वेगळा आता आपण तसं जरी असलं तरीही जे ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये झालं त्याच्या केंद्रस्थानी लालकृष्ण अडवाणी होते हा इतिहासही नाकारता येत नाही आणि प्रश्न असा आहे की त्यावेळेस त्यांनी रथयात्रा केली त्यानंतर आपल्याकडे धार्मिक धुवीकरण झालेलं आहे इथे रेकॉर्ड झालेलं आहे त्याच्यानंतर त्याचा एक पडसाद म्हणू त्याचा त्या प्रतिसाद म्हणू म्हणून ज्या गोष्टी झाल्या त्यांच्या त्यावेळेची भाषणं त्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्यानंतर झालेल्या दंगली ज्या मुंबईमध्ये आपण बसलो त्या मुंबईत ज्या गोष्टी सगळ्या घडल्या हा जो इतिहास आहे आणि कोर्ट केसेस चालल्या हे डॉक्युमेंटेड आहे हे सुद्धा नाकारता येत नाही असं सगळं असताना आडवाणींची त्यावेळेसची भाषणं त्या आता खूप काळानंतर त्या जी पूर्णपणे जी केस चाललेली होती त्या केसमधून ते, केस ते मुक्त झाले पण अगोदरच्या काळामध्ये त्या केसमध्ये बरीच वर्ष तेही त्याच्यामध्ये ते आरोपींमध्ये होते हे सगळं झालेलं असताना हा इतिहास आणि त्या इतिहासाची जबाबदारी ती कशी टाळता येईल आणि मग भारतरत्न हा प्रश्न आहे नाही हे बघा ही मागणी जे राम जन्मभूमीमध्ये रामाचं मंदिर तिथे पुन त्याचं पुनर्निर्माण व्हावं ही मागणी वर्षान तिथे होती स्वातंत्र्याच्या आधीपासून होती आणि स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा ती मागणी वर आली आणि ह्याची सुरुवात ना अडवाणीजींनी केलेली आहे ना विश्व हिंदू परिषदनी केलेला आहे ना संघ परिवारने केलेला आहे तुम्ही जर नाईनटीन फोर्टी सेव्हन नंतरचा ऐंशी पर्यंतचा जर तुम्ही इतिहास बघितला त्याच्यात काँग्रेसचे लोक पुढे होते गुलजारीलाल नंदा जे भारताचे दोन वेळी दोन वेळा ते इंटरिम प्राइम मिनिस्टर त्यांनी ही मागणी उचलून धरली होती सुरेंद्रजी मला माफ करा मी तुम्हाला थांबवतोय हो पण आपला विषय हा त्या इतिहासाचा नसून अडवाणींबद्दलचं आहे आणि अडवाणी याच्यामध्ये आले आपण असं म्हणू की जेव्हा भाजपनं हा मुद्दा घेतला आणि मग त्यांची रथयात्रा सुरू झाली आणि त्यानंतर जे भारतामध्ये घडलं तुम्ही सुद्धा त्यावेळेस तुम्ही पत्रकार होतात तुम्ही त्याच्यामध्ये होता तुम्ही हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे तिथपासून तो मुद्दा पुढे येतो हे जे सगळं त्यानंतर झालं हिंसा झाली एकंदरीत भारताचं राजकीय विश्व जे आहे ते दुभंगलं गेलं शिवाय ज्या धर्मनिरपेक्षतेबद्दल किंवा सगळे एकत्र राहण्याबद्दल तुम्ही म्हणताय ते, ते भारतीय जीवन जे त्याच्यावर परिणाम झाला हे जे घडलं ज्याच्या केंद्रसणे अडवाणी होते ते आता विसरता येईल का असा तो प्रश्न मी थोडंसं हे सविस्तृतपणे मी सांगू इच्छितो हिंसा झाली आणि त्या हिंसेमध्ये निष्पाप लोक मेले गेले हिंदू पण मेले गेले मुसलमान पण मेले गेले आणि ते ह्या दंगली भडकवण्याचं काम हे दोन्ही कम्युनिटीजचे काही अँटी सोशल एलिमेंट्सनी केलेलं आहे आणि एव्हरी रायट इज अ ब्लॅक स्पॉट ऑन इंडिया एव्हरी इनोसंट लाईफ लॉस्ट इज अ मॅटर ऑफ शेम फॉर इंडिया तो हिंदू असो मुसलमान असो आणि ह्या हिंसेचा अडवाणीजींनी रथयात्रेमध्ये कधीही त्याचा त्यांनी समर्थन केला नाही मी दुसरी एक गोष्ट सांगू इत कारण तुमच्या ह्याच्यात तो आला की त्यांनी भडकाऊ भाषण केलं मुस्लिम विरोधी आरोप त्यांच्यावर झाला आरोप आहे पण सत्यस्थिती काय आहे त्यांच्या संबंध रथयात्रेमधले त्यांचे भाषण जे आहेत त्याच्या आधीचे किंवा नंतरचे त्याच्यात मुस्लिम विरोधी विचार कधी आलेला नाही आहे मी एक एक उदाहरण देऊन मी याची पुष्टी करू इच्छितो रथयात्रेच्या वेळी काही म्हणजे उन्मादचं एक वातावरण होता आणि काहींकडून असा एक घो अशी एक घोषणा दिली जात होती की जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा अडवाणीजीनी त्याच वेळी त्यांना टोकून म्हणाले की हे सही नाही आहे जो राष्ट्रहित की बात करेगा वही देश पर राज करेगा हा? ये रा, राम मंदिर जो है ये राष्ट्र मंदिर के लिए राम मंदिर मंदिर बनना च आणि त्यांनी असं पण सांगितलं होतं रथयात्रेच्या आधी की रामाबद्दल हिंदूंच्या मनात जी एक आस्था आहे ही आस्था ओळखून मुस्लिम समाजाने स्वतःहून व्हॉलंटरीली त्यांनी आपला हा क्लेम डिस्प्युटेड स्ट्रक्चरवरचा त्यांचा क्लेम त्यांनी मागे घेतला पाहिजे hmm. हा रास्त ही रास्त मागणी होती कारण मुस् म्हणजे मुस्लिम समाजासाठी बाबरी मस्जिद हा काही इतका महत्त्वाचा मस्जिद नाही आहे आणि मध्ययुगीन काळात असे शेकडो जागी मंदिर तोडणे देवी देवतांचे विग्रह तोडणे असा प्रकार झालेला आहे हं ह्या धर्मांधतेतून बाहेर येऊन जर हिंदू समाजाची आस्था ओळखून मुस्लिम समाजाने जर असा निर्णय घेतला असता तर त्याच्यामुळे एक यु नो इट वूड हॅव्ह क्रिएटेड अ व्हेरी गुड ॲटमॉस्फिअर ऑफ हार्मनी पण तसं घडलं नाही घडलं नाही घडलं घडलं काय तर ऑफकोर्स रथयात्रा आणि हे सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्याच्या त्याचा परिणाम म्हणून जे भोवताली घडलं जे आपल्या सगळ्यांना माहिती है, आहे ती जी जबाबदारी आहे त्या जबाबदारींपासून आडवाणींना वेगळं कसं करायचं हा प्रश्न आहेच आहे आणि दुसरी अशी गोष्ट की मग भारतरत्न या गोष्टी याच्याबद्दल मग तुमचे विचार काय हे hey बघा मी या प्रश्नाकडून मी आ, मी पळून जात नाही आहे hmm. जे काही घडलं आणि ज्याच्यातून हे आ, एक हि म्हणजे हिंसा ही, ही, हिंसेच्या घटना झाल्या तर कोणीही नेता असं म्हणू शकत नाही की मी ह्याला जबाबदार नाही hmm. आहे आणि त्या म्हणजे टू दॅट एक्स्टेंट इवन अडवानीजी इज रिस्पॉन्सिबल बिकॉज ही कुड नॉट कंट्रोल बरं

कायद्याच्या विरोधात होता संविधानाच्या विरोधात होता आणि हिंदू धर्माच्या विरोधात होता कारण हिंदू धर्म कुठेही असं सांगत नाही की तुम्ही दुसऱ्या धर्माचा असे असं अवहेळना करा परंतु मी आधीच सांगितल्याप्रमाणे अडवाणीजींना हे अभिप्रेत नव्हतं आणि त्या दिवशीसुद्धा अडवाणीजी आणि इतर काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी प्रयत्न केला की असं करू नका कारसेवकांना ते सांगत होते पण ते रोखू शकले नाहीत आणि म्हणून अडवाणीजींनी सांगितलंय की दॅट डे इज द सॅडेस्ट डे ऑफ माय लाईफ बरोबर त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये पण लिहिलं की त्याची त्यांना खंत वाटते जे घडलं ते पण तरी सुद्धा हा प्रश्न येतो की जे रथयात्रा असेल किंवा बाकी सगळ्या भूमिका असेल त्याचा परिणाम म्हणून ज्या गोष्टी घडल्या त्यासाठी त्यांना जबाबदार हे किंवा ते केंद्रस्थानी होते असं कायम म्हटलं गेलं मला ह्या संदर्भात एक प्रश्न विचारायचा आहे हे जे अडवाणीजींवर हे आरोप करतात राजीव गांधींना प्र भारतरत्न मिळालं राजीव गांधींचा एकूण राजकीय प्रवास किती वर्षांचा होता दहा वर्षांचा पण नव्हता अडवाणीजींचा सत्तर वर्षाचा प्रवास आणि ज्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान झाले इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजधानी दिल्लीमध्ये हे पंतप्रधान झाल्यानंतर जे शप ह्यांची शपथविधी झाल्यानंतर तीन हजार निष्पाप शिखांची हत्या झाली असं एक दृश्य तिकड म्हणजे सरकार नावाचं काही नाही तिथे अस्तित्वातच नाही आहे आणि त्यावेळी राजीव गांधींचं एक भाषण आहे जब बडा के पेड गिरता है तो धरती हिलती है मैं, मैं जा जा रहा हूं। तुलना, तुलना करू देखियेशन तुलना 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 समर्थन करण हे कसं हा तर्क नाही नाही मी मी ह्यासाठी म्हणतोय की तुम्ही कुठल्याही व्यक्तीचा सर्वंकष आढावा घेतला पाहिजे नाहीतर असं अडवाणीजींवर ते डिव्हिजिव्ह ध्रुवीकरण पोलरायझिंग फिगर म्हणणं अगदी सोपं आहे पण तुम्ही सर्व इतिहास बघा हा जो प्रकार घडला सहा डिसेंबरला तो टाळला गेला असता आणि टाळण्यासाठी अडवाणीजीने प्रयत्न केला अडवाणीजी हे सुद्धा म्हणाले की मुस्लिम समाजाने जर अयोध्येवरचा आपला दावा मागे घेतला तर मी विश्व हिंदू परिषदला आणि इतर लोकांना सांगेन की काशी मथुराचा तुम्ही प्रश्न उठवू नका असं ते म्हणाले असं ते म्हणाले होते आणि तरी सुद्धा पोलरायझर म्हणजे काय काय म्हणतात अडवाणीजींना मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे दे वॉज नॉट अ दे वॉज नॉट अन आयोटा ऑफ कम्युनलिझम इन हिम अँड दे वॉज नॉट अन आयोटा ऑफ कम्युनलिझम इन वाजपेयीजी मी ह्याचं एक दुसरं एक उदाहरण देऊन मी मी हे पुष्टीकरण करू इच्छितो आता तुम्ही सांगा भारतामध्ये जे काही हिंदू मुस्लिम तणाव आहे ह्याचं एक खूप मोठं कारण भारताचं विभाजन पार्टिशन नाईन्टीन फोर्टी सेवनमध्ये त्यावेळी लाखो लोक मा मारले गेले uh, uh. लाखो लोक त्यांचा uh, uh, स्थानांतर झालं द लार्जेस्ट ट्रान्स बॉर्डर मायग्रेशन इन ह्युमन हिस्ट्री त्यावेळी झालं आणि अडवाणी स्वतः कराचीहून ते कराची इकडे आले तर भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगले संबंध स्थापित व्हायला पाहिजेत वी शूड लिव्ह एज गुड नेबर्स यासाठी प्रयत्न करणारे जे, जे काही निवडक नेते आजपर्यंत झालेले आहेत त्याच्यात वाजपेयीजी आणि अडवाणीजी आहेत दोन हजार पाचमध्ये मी त्यांच्याबरोबर पाकिस्तानला गेलो होतो ते त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते म्हणजे मी ह्या का, का सांगतो तर भा, भारत पाकिस्तानमध्ये जर मैत्री झाली तर त्याचा एक चांगला परिणाम भारतामध्ये हिंदू मुस्लिम हार्मनी वाढवण्यासाठी त्याचा परिणाम होईल म्हणजे हे त्यांचं ही त्यांची दृष्टी होती आणि तरीसुद्धा अडवाणीजी कम्युनल हे सगळं काय प्रकार चाललेला आहे आपण सगळं बोलतो त्या दिवशी जेव्हा अयोध्येमध्ये सोहळा झाला त्यावेळेस अडवाणीजी तिथं नव्हते आ, बरीशी चर्चा झाली की त्यांना यायचं आहे किंवा तब्येत आहे किंवा वातावरण जे त्यावेळेस काय थंडी होती वगैरे बरीचशी कारणं दिली गेली तुमचं याबद्दलचं म्हणणं काय त्यांच्या अनु अनुपस्थिती हे बघा मी कालच अडवाणीजींना भेटून आलो अच्छा मी दिल्लीला गेलो होतो मी आवर्जून त्यांना भेटून मला खूप बरं वाटलं की आज त्यांचं वय शहाण्णव आहे त्यात सक्रिय नाही आहेत परंतु त्यांनी मला श्रेय मिळायला पाहिजे अशी भावना त्यांच्यामध्ये कधीही नव्हती त्यांचं वय झालेलं आहे ते येऊ शकले नाहीत म्हणून ते गेले नाहीत एवढंच त्याचा अर्थ आहे ह्याच्यात ह्याच्यातून आणखीन दुसरं काही अर्थ काढणं हे मला बरोबर वाटत नाही ते कदाचित त्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले नसतील पण सगळे म्हणतात आता कोर्टाने निर्णय दिलेला आहे झालेला आहे ठीक आहे म्हणजे एक प्रकारचं एव्हरीबडी हॅज एक्सेप्टेड द फॅक्ट दॅट देर इज अ राम टेम्पल हे जे झालं ते आधी सुद्धा होऊ झालं असतं आणि म्हणून अडवाणीजीनी जो एक सुडो सेक्युलरिझमचा एक शब्दप्रयोग केला म्हणजे hmm. सेक्युलरिझम हा हिंदू विरोधी होऊ नये hmm? कारण हिंद भारत जो सेक्युलर आहे तो हिंदुइझममुळे आहे भारताचा भारतामध्ये सेक्युलरिझम आहे ही अभिमानाची गोष्ट आहे आणि राहिली पाहिजे पण जे पंट परंतु म्हणजे वारंवार म्हटलं गेलं की बाबरीच्या आंदोलनापासून पुढे जे हिंदुत्व तयार झालं त्यांनी या किंवा जे राजकीय फोर्स तयार झाला त्यांनी या सेक्युलरिझम किंवा धर्मनिरपेक्षता जी आहे त्याच्यासमोर खूप मोठं आव्हान तयार झालं आणि जे आता विविध प्रकारे लोक पाहत आहेत नाही ह्याच्यातून क... इतर जे विरोधक आहेत त्यांनी धडा घेतला पाहिजे ना म्हणजे आज जो एक भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व समर्थन मिळालेलं आहे हे कशामुळे झालं म्हणजे आज मी परत एक एक गोष्ट सांगू इच्छितो आज जे काही घडलेलं आहे ह्याच्यातून एक हिंदू धार्मिक उन्मादसुद्धा तयार झालेला आहे खूप खेदाची गोष्ट आहे अँड इट्स अ मॅटर ऑफ ग्रेव कन्सर्न अँड दिस हिंदू ट्रायम्फलिझम विजयोन्माद हा संपला पाहिजे आज देशामध्ये मुस्लिम समाजामध्ये एक असुरक्षतेची भावना तयार झालेली आहे मुसलमान आपले बांधव आहेत या देशाचे आहेत हा देश जेवढा हिंदूंचा आहे तेवढाच मुसलमानांचासुद्धा सुद्धा आहे लालकृष्ण अडवाणींना कायम नरेंद्र मोदींचे राजकीय गुरु असं म्हटलं गेलं पहिल्यापासून ते भाजपमध्ये होते तेव्हापासून नंतर गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून तुम्हाला वाटतं की ज्या प्रकारे तुम्ही आत्ता आडवाणींचा राजकारणाचं त्यांच्या भूमिकांचं सगळं सा विस्तृतपणे सांगितलं तर आडवाणींच्या सा राजकारणाचे किंवा त्यांचे वारसदार हे नरेंद्र मोदी आहेत असं तुम्हाला वाटतं का हे बघा अडवाणीजींचा वारसदार म्हणजे जी अडवाणींचा वारसा काय आहे हे आपण आधी बघितलं पाहिजे अडवाणीजींकडे जेव्हा आज समाज बघतो ना फक्त आणि त्या मीडियामुळे ते फक्त राम जन्मभूमी बाबरी मस्जिद याच लेन्समधून बघितलं जातं परंतु अडवाणीजींचा वारसा त्याच्यात आणखीने खूप महत्त्वाचा महत्त्वाचा एक भाग आहे जो आज रेलेवंट आहे आणि त्याच्याकडे आजचे भारतीय जनता पक्षाचे लोक आणि पंतप्रधान मोदीसुद्धा त्याच्यातून ध त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि दुर्लक्ष केलं नाही पाहिजे काय तर आणीबाणीच्या वेळी कालसुद्धा पंतप्रधान मोदींनी राज्यसभेमध्ये रातोरात काँग्रेसने लोकशाही लोकतंत्र को खतम कर दिया एमर्जन्सीच्या वेळी नाईन्टीन सेवन्टी फाईव्ह जे आधुनिक भारताच्या इतिहासात जे सर्वात भयानक लोकशाहीसाठी जो प्रसंग आला तो एमर्जन्सीच्या वेळी आला अडवाणीजी स्वतः एकोणीस महिने ते तुरुंगात होते जयप्रकाश नारायण अटलबिहारी वाजपेयी चंद्रशेखर मोरारजी देसाई मधु दंडवते असे कितीतरी तुरुंगात होते आणि त्या आणीबाणीच्या विरुद्ध जो लढा दिला अडवाणीजींचा जो लढा आहे आणि वैचारिक लढा राजकीय लढा आणि वैचारिक लढा आज अत्यंत तो रेलेवंट आहे एमर्जन्सी संपल्यानंतर अडवाणीजी मोरारजी देसाई यांच्या जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री झाले आणि एकूण एमर्जन्सीचा जो एक डिक्टेटरशिपचा झा ढांचा होता सुपरस्ट्रक्चर ते सगळं काढण्यामध्ये अडवाणीजींचा खूप मोठा वाटा आहे म्हणजे आज तुम्ही जो वारसा म्हणाला ना अडवाणीजींचा वारसा हा लोकशाहीचा वारसा आहे आणि लोकशाही भारतामध्ये जपून ठेवली पाहिजे ही सर्वांची जबाबदारी आहे माझा प्रश्न हा होता की त्यांना ज्यांचं गुरु म्हण मानलं जातं राजकीय गुरु भाजपमध्ये आणि राजकारणात सुद्धा त्या नरेंद्र मोदींना मग अडवाणींच्या या वारसाचे काय वारसदार असं म्हटलं जाऊ शकतं का हे बघा अडवा अडवाणीजी त्यांचं व्यक्तित्व वेगळं होतं नरेंद्र मोदींचं व्यक्तित्व वेगळं आहे आणि त्यांचं कृतित्व पण वेगळं आहे गेल्या आ दहा वर्षाच्या त्यांच्या पंतप्रधान पंतप्रधान झाल्यानंतर खूप काही चांगले काम झालेले आहेत ते सर्वांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे पण काही चुका पण होत चाललेल्या आहेत म्हणजे एक नागरिक म्हणून यु नो वी शूड ऑल बी आवर फस्ट रिस्पॉन्सिबिलिटी आवर फर्स्ट ड्युटी इज टू सी वॉट आवर कॉन्स्टिट्यूशन सेज अँड वेदर दीज कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज आर प्रोटेक्टेड ऑर नॉट त्यांनी लालकृष्ण अडवाणीजींना वाजपेयीजींना त्यांनी भारतरत्न दिलेलं आहे तर एक त्यांचा जो वारशातला एक जो भाग आहे लोकशाहीचं रक्षण ही, ही पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची जबाबदारी आहे एक शेवटचा प्रश्न की भाजपसाठी हिंदुत्व हा कायमच महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात अग्रेसर असलेला होता त्या हिंदुत्वाचे रथयात्रेमुळं बाबरीच्या सगळ्या पुढे आंदोलनामुळं लालकृष्ण अडवाणी हेच महत्वाचा चेहरा होते दोन तीन दशकं आता आपण असं म्हणतो की भारतीय राजकारणाचा हिंदुत्व एक मुख्य महत्वाचा प्रवाह बनलेला आहे आणि नरेंद्र मोदी भाजपाचे सगळ्यात सर उंच नेते आहेत त्यामुळे हिंदुत्वाचा चेहरा किंवा प्रतीक राजकारणातलं कोण लालकृष्ण अडवाणी की नरेंद्र मोदी हे बघा आव... काळ बदलत असतो जे पूर्वीचे जे नायक होते महानायक होते ते सदैव ते महानायकच राहतात असं कधी होत नाही आहे वाजपेयीजी असो अडवाणीजी असो नेहरूजी असो ते त्यांच्या काळात ते, ते खूप मोठे होते आज नवीन नायक आज आपल्यासमोर आहेत पण हे सांग करत असताना भारतीय इतिहासात आणि विशेषतः आधुनिक इतिहासात आपण सर्वांचा गौरव केला पाहिजे ते कुठल्याही पक्षाचे असो कुठल्याही विचार प्रवाहाचे असो ज्यांनी भारतासाठी काम केलेलं आहे भारतासाठी त्याग केलेला आहे भारताची सेवा केलेली आहे त्या सर्वांचा गौरव झाला पाहिजे आणि म्हणून आज जे चित्र दिसतं ना ते बघून मला माझ्या मनात खूप दुःख होतो आहे की नेहरूजींबद्दल आज काय म्हणतात नेहरूजी आता खलनायक झालेले आहेत वाजपेयीजींनी कधीही नेहरूजींबद्दल अपशब्द वापरला नाही त्यांचं त्यांची टीका नाही केली अडवाणीजी मी अडवाणीजींबरोबर इतकं वर्ष काम केलेलं आहे त्यांच्या मनात अडवा नेहरूजींबद्दल खूप म्हणजे काही राजकीय मतभेद असतील पण नेहरूजींचं त्यांनी सदैव आदर केलेला आहे मे ट्वेंटी सेवन म्हणजे नेहरूजींची पुण्यतिथी त्यावेळी आम्ही चेन्नईमध्ये होतो तर त्या दिवशी अडवाणीजींनी नेहरूजी त्यांनी सुद्धा स्वातंत्र्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक खूप मोठं योगदान आहे त्यांनी एक पत्रक काढलं आणि त्या पत्रकामध्ये ते म्हणाले की आय रिस्पेक्ट नेहरू ॲज अ ग्रेट पेट्रियट हू सॅक्रिफाईस्ड फॉर इंडिया इंडिपेंडन्स अँड ही इज अन आर्किटेक्ट ऑफ डेमोक्रेसी इन इंडिपेंडंट इंडिया हे नेहरूंबद्दल त्यांचं उद्गार आहे आज नेहरूंना आम्ही म्हणजे कोणी उटसूट नेहरूंबद्दल काय म्हणतात गांधीजींबद्दल काय म्हणतात हुँ? ही काय आपली संस्कृती आहे ही अडवाणीजींचा वारसा हा नाही आहे वाजपेयींचा वारसा हा नाही आहे आणि म्हणून आज हे जे काँग्रेस बी जे पी हे सगळं आपण थोडं विसरलं पाहिजे जे काही बी जे पीमध्ये चांगलं झालेलं आहे त्यांनी आड काँग्रेसवाल्यांनी त्याचा त्याला रिकग्निशन दिला पाहिजे आणि काँग्रेसच्या लोकांनी जे काही काम चांगलं काम केलेलं आहे आजचे बी जे पीचे लोक ते मानलं पाहिजे इट इज आउट ऑफ दिस दॅट वी कॅन बिल्ड अ ग्रेट नेशन थँक्यू सुरेंद्र कुलकर्णी धन्यवाद धन्यवाद मयुरेशजी